नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, रब्बी पीक विमा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पूर्व सूचना देणे आवश्यक आहे, क्लेम करणे आवश्यक आहे, त्याला तक्रार सुद्धा म्हणतात। या तीन बाबी सर्व सारख्याच असतात, काही शेतकरी कन्फ्यूज होत असेल तर या तीन बाबी तुम्हाला सारख्याच आहेत हे लक्षात ठेवायचे। सर्वात अगोदर जर तुमची रब्बी पीक विमा तुम्ही काढलेला असाल तर तुम्हाला पीक विम्याचा क्लेम करणे आवश्यक आहे, आणि तो पण 72 तासांच्या आत जर तुम्ही क्लेम केला तर तुम्हाला पीक विमा हा मंजूर केला जातो। आणि पूर्व सूचना देण्यासाठी तुम्हाला सहा पर्याय तुमच्या जवळ उपलब्ध आहेत। राज्याचे मुख्य सांख्यिक विनय कुमार आवटे म्हणतात की पूर्व सूचना देण्यासाठी सहा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे। सर्वात अगोदरचा क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशन वर तुम्ही जो आहे पूर्व सूचना देऊ शकता, त्यानंतर कंपनीचा टोल फ्री क्रमांक, त्यानंतर ईमेल आयडी, त्यानंतर विमा कंपनीचे तालुका कार्यालय, याशिवाय मंडळ कृषी अधिकारी कार्यालय किंवा विमा हप्ता जमा केलेल्या बँकेच्या शाखेत शेतकरी पूर्वसूचना देऊ शकतात। आणि पूर्वसूचना मिळताच सर्वे करावे व पात्र शेतकरी लाभार्थ्याबाबत वेळेत कार्यवाही करावी अशी सूचना सुद्धा विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहेत। आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही नुकसानचा पूर्वसूचना, क्लेम आणि तक्रार या तिन्ही गोष्टी सारख्याच आहेत। जर तुम्ही ते केलेला नसाल तर तुम्हाला लवकरात लवकर क्लेम करणे आवश्यक आहे। जर तुम्ही तक्रार केली नाही तर तुम्हाला पीक विमा हा मिळणार नाही। तर रबी पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी काढलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर तक्रार करा, आणि जेणेकरून तुम्हाला पीक विम्यांचा लाभ मिळेल। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता, अपडेट कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।